हरि ओम श्रीराम अंबज्ञ। मी प्रियांका विरा रसाळ, दोडामार्ग केंद्र। हा माझा एक वर्षापूर्वी आलेला अनुभव आहे। मी ना माझ्या मुलीला इकडे गोव्याला ॲडमिशन भेटलं, त्यामुळे मी दोडामार्गमध्ये आले। पण असं कधीच आयुष्यात वाटलं नव्हतं की आपण दोडामार्गमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येऊ। आणि मी रोज बापूंशी भांडायचे, काय बापू राया कुठे आणून ठेवलंयस तू मला, मला चांगली कोल्हापूरमध्ये उपासना मिळायची, सेवा करायला मिळायचं, सगळं म्हणजे मला तुझ्या सहवासात राहायला मिळायचं, आणि इथे काय ना, इथे उपासना ना काही ना, मला काही करता येते, कुठल्या जंगलात आणून सोडलंय, म्हणजे असं मी रोज, म्हणजे माझा हा नित्य नियमच झाला होता की बापूंशी भांडायचं भांडायचं, काय बापू मला कुठे आणून ठेवलंय। आणि ना एक दिवशी काय झालं, तर माझा मुलगा ट्युशनला जात होता, त्या टीचरचा मला फोन आला की असं असं माझ्याकडे एक मीटिंग आहे। मी म्हटलं कसली मीटिंग, तर त्या म्हणाल्या ना तुमचा मोबाईलवरती ना मी DP बघितला की तुम्ही बापू भक्त आहात। हो म्हटलं मी बापूंचं करते हो। तर म्हणाल्या माझ्याकडे ना मुंबईवरून ना एक टीम येणार आहे आणि मीटिंग आहे, तर तुम्ही याल का। अरे म्हटलं बापूंना त्यावेळेस नमस्कार केला आणि म्हटलं अंबज्ञ, आणि मी म्हटलं हो नक्की येईन मी, आणि मी तयार झाले आणि गेले। आणि क्लासमध्ये अक्षरशः फक्त मुंबईची टीम, त्या टीचर्स आणि तिथल्या उपासनेतल्या एक आहेत त्या, आणि मी, म्हणजे ॲक्च्युली ती मीटिंग सगळ्या नवीन भक्तांसाठी होती। आणि मी तिथे गेल्यानंतर सगळ्यांना सांगितलं की नाही असं असं झालं, आणि मी रोज बापूंशी भांडायचे, तर मुंबईचे आलेली टीम म्हटली की ॲक्च्युली आमचं हे इथे इथलं मीटिंग ही फिक्स नव्हती, आणि सडनली काय माहिती आम्हाला की आम्ही ठरवली, आणि बापूंची अशी इच्छा असेल की तू ती तुमच्यासाठीच, फक्त म्हणजे फक्त नाही फक्त तुमच्यासाठीच आम्ही इथे आलेलं। आणि मी खरंच त्या क्षणी बापूला म्हटलं की बापू मी तुझ्याशी रोज मांडत होते काय मला सेवा करायची असं तसं, आणि तू मला लगेचच अनुभव दिला। श्रीराम अंबज्ञ। नाथ सवित, नाथ सवित, नाथ सवित।